तुमच्यात असते. चार पाच दिवसापूर्वीच नॉर्मल डिलिव्हरीने मला इथे मुलगी झाली बेडेकर हॉस्पिटलला. इथला माझा अनुभव एकंदर खूप छान आहे. मी अगदी म्हणजे पूर्ण 9 महिने इथेच येते. अगदी प्रेग्नन्सी टेस्ट जेव्हा केली तेव्हापासनं डॉक्टर महेश सरांकडे येते. पहिल्यापासूनच त्यांनी मला रुटीन फॉलो करायला सांगितलं, काही असं वेगळं कर वगैरे किंवा असं कुठलं अवडंबर केलं नाही. त्याच्यामुळे मला नॉर्मल याच्यासारखंच ट्रीट केलं आणि शक्यतो नॉर्मल व्हावी याच्यावर भर दिला. त्याच्यामुळे मनात अशी भीती फारशी नव्हती. लेबर पेन सुरू झाल्यावर थोडी थोडी वाटायला लागली होती, पण इथला पूर्ण स्टाफ आणि सर जे बोलले त्याने आत्मविश्वास वाढला. लेबर रूममधले सगळ्या सिस्टर्स आणि सगळा पूर्ण स्टाफ त्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्या काळातही त्या पेन्समध्येही मला एक आत्मविश्वास होता की सगळं इथे नीटच होणार. भीती अजिबात वाटली नाही आणि त्यामुळे रिझल्टही चांगला आलेला आहे. माझी तब्येतही छान आहे, बाळही छान आहे. नमस्कार, मी अजिंक्य ठरते. जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे आम्हाला 3 ऑगस्टला मुलगी झाली. आम्ही अगदी सुरुवातीपासून मेडिकल हॉस्पिटलमध्येच आमचं नाव घातलं होतं आणि डॉक्टरांचं पहिलं वाक्य होतं की तुम्ही स्वतःला पेशंट नाही समजायचं, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तेव्हापासूनच आमच्या डॉक्टरांवरचा विश्वास अत्यंत दृढ होता. त्यांनी मला प्रत्येक गोष्ट बरोबर वेळच्यावेळी समजावून सांगितली, कसं वागायचं, काय करायचं, हे सगळं त्यांनी आम्हाला खूपच व्यवस्थितपणे सांगितलेलं. हा एक म्हणजे दवाखान्याचा प्रकार झाला, पण याच्यानंतर जे ॲक्च्युली आम्ही डिलिव्हरीच्या वेळेसपासून जे काय अनुभवलं आहे की पोस्ट डिलिव्हरी तुम्हाला काय कशी ट्रीटमेंट मिळते, ती सुद्धा अतिशय सुंदर होती. विशेष करून डॉक्टरांच्या हातांचे जे सह कर्मचारी आणि डॉक्टर्स आहेत त्यांनी आम्हाला फारच छान वागणूक दिली. आम्हाला अगदी घरी असल्यासारखं वाटलं. जेवण अगदी जेवणापासून ते क्लिनिंग किंवा तुम्ही साफसफाई किंवा अटेन्शन जे तुम्हाला पाहिजे ते सगळं आम्हाला इथे व्यवस्थित देण्यात आलं. अगदी पूर्ण घरासारखा आम्हाला एक्सपिरियन्स इथे मिळाला आणि आम्ही फारच समाधानी. आणि ॲक्च्युली मी माझ्या बहिणीच्या रेकमेंडेशनवरूनच इथे आलो होतो आणि तिचं पण रेकमेंडेशन हे होतं की इथे नॉर्मल डिलिव्हरी करण्यावरती जास्त भर असतो, कारण नैसर्गिक म्हणजे जेवढं नैसर्गिक करता येईल तेवढं इथे प्रयत्न असतो या रेकमेंडेशनवर. तिचं नाव केतकी कोल्हटकर मराठे, तिने मला हे रिकमेंड केलेलं आणि आम्ही अत्यंत समाधानी. आणि मी माझ्या माहितीत जे जे मला विचारतील मी जरूर या डॉक्टर महेश आणि मेडिकल हॉस्पिटलचंच नाव त्यांना ठाण्यामध्ये सुचवेन. अगदी धन्यवाद.